महत्वाची बातमी बघूया. शेतकरी कर्जमाफीच्या यादीत घोळ असल्याचं समोर आलंय. हिंगोलीतल्या अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पण त्यांची खाती उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याचं दाखवण्यात आलं, त्यामुळे कर्जमुक्तीची प्रमाणपत्र परत घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. म्हणजे बँकेची सही घ्यायची म्हणून तुमचे प्रमाणपत्र वापरत द्या. त्या दिवशी बँकेचं माणूस नव्हतं तिथं कोणी सुट्ट्या वगैरे, नाही देतो म्हणणे आता कवाचं काम आहे साहेब. आता तुम्हाला आनंद येतो म्हणजे प्रमाणपत्र. सरकारनं दिलेल्या कर्जमुक्तीचा धनाजी घ्यार यांचा आनंद औटघटकेचा ठरला, कारण धनाजी यांना दिलेलं कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र कार्यक्रम संपताच काढून घेण्यात आलं. धनाजी यांनी कर्ज घेतलं होतं बँक ऑफ बडोदाचं, त्यांना कर्जमुक्ती मराठवाडा ग्रामीण बँकेची दाखवण्यात आली. दुसरीकडे वैजनाथ घ्यार नावाच्या शेतकऱ्याचं खातं उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शिरढोण गावातलं असल्याचं दाखवण्यात आलं. जर बँक खातं चुकीचं असेल तर कर्जमाफी कशी मिळणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. पण ते तुमचे पैसे दुसऱ्या बँकेत जमा दाखवले शिरडकर म्हणून राहिले. शिरडोन काय माहिती आम्हाला काही समजत नाही. आम्ही कुठे पाहत जाऊ ते शिरडकर कुठेशी येईन काही शोधत आम्हाला काही कळत नाही काय नाही. कर्जमाफीची यादी निर्दोष नसून त्यात घोळ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. राज्य शासनानं जाहीर केलेली कर्जमाफी ही निवड अशी ही बनवाबनवी आहे जे नाटक या सरकारनं केलं. आणि कर्जमाफी इतक्या शेतकऱ्यांना दिली तितक्या शेतकऱ्यांना दिली, आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला एक रुपयाची सुद्धा कर्जमाफी हे सरकार करू शकलेलं नाही. शेतकरी कर्जमाफीत कोणताही घोळ नसल्याचं छातीठोकपणे सांगणाऱ्या सरकारचे दावे मात्र फोल ठरलेत. या सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं हे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना वाटलेले आहेत, मात्र या कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र जे आहेत हे निवड बनमाबनी झालेली आहे. कर्ज एका बँकेतून शेतकऱ्यांनी उचललेलं आहे आणि कर्जमाफी मात्र दुसऱ्या बँकेत देण्यात आलेली आहे. यानंतरची बात